आज मी मुंबईने यायला थोडा वेळ झाला, पण आज आपल्या सर्वांच्या चालू आहे. मला आपण सर्वांना हा प्रश्न विचारायचा आहे. मी विचारायला आलोय की आम्ही सगळे शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम करतो. मी स्वतः राजे समरजित घाटगेंचा प्रवेश करायला स्वतः येणार आहे. शाहू फुले आंबेडकरांचा विचार ज्यावेळी सोडून लोक जातात त्यावेळी सगळा बहुजन समाज एकवटतो कसा हे छत्रपती शाहू महाराजांच्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही कोल्हापूरकरांनी दाखवून दिलेलं आहे. त्याचीच पुनरावृत्ती कागलमध्ये आपल्याला ऑक्टोबर नोव्हेंबरच्या निवडणुकीत करायची. समरजित घाटगे दादांना आम्ही राजेंना गेले काही दिवस सुचवत होतो की आपण ह्या वेगळ्या मार्गाचा विचार करा. हा आपल्या ग्रामीण भागातल्या जनतेला मान्य असणारा मार्ग आहे. लोकांचे समस्या प्रश्न, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, पददलितांचे, अल्पसंख्याकांचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आज महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकसंघपणाने उभी आहे. आणि म्हणून आपल्याला निर्णय लवकर करावा अशी मी त्यांना विनंती करत होतो. सकाळी त्यांनी मला मेसेज पाठवला की तुम्हीच या आणि माझ्या सहकाऱ्यांशी तुम्ही बोललात तर जास्त बरं होईल. उद्या या, परवा या. आम्ही टप्प्यात आल्यावर लगेच कार्यक्रम उद्या परवा नाही आजच येतो. आणि आज मी मुंबईने यायला थोडा वेळ झाला, पण आज आपल्या सर्वांच्या चालू आहे. मला आपण सर्वांना हा प्रश्न विचारायचा आहे. मी विचारायला आलोय की आम्ही सगळे शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम करतो. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले प्रश्न समजणारा हा नेता आहे. या नेत्याने महाराष्ट्रात अनेक कार्यकर्ते घडवले, कार्यकर्त्याचे नेते केले. ते नेते त्यांना सोडून गेले तरी पवार साहेब मागं हटलेले नाहीत. वस्तादाचा एक डाव शेवटचा ठेवलेला असतो, त्याची प्रचिती या कागलात आपल्याला आणून देण्याची जबाबदारी तुम्ही घेणार का? आपण सगळे समरजित घाटगे साहेबांनी भारतीय जनता पक्षात काम केले, पण त्यांच्या वडिलांनी मी याच ठिकाणी फार वर्षापूर्वी 2009 निवडणुकीत पवार साहेबांचा निरोप घेऊन मी एकटाच आलो होतो. लोकसभेला उभा करावा असा पवार साहेबांची इच्छा होती, पण त्यावेळी काही घडलं नाही. त्यापासून काँग्रेसच्या विचाराचं समर्थन राजे साहेब करत होते. फार वर्ष झाली त्याला. राजे साहेबांना जाऊनही आज जवळपास 9 झाली. आता आम्ही पुतळ्याला हार अर्पण करताना, फुलं अर्पण करताना पाहिलं. या 9 10 कालखंडात तुम्ही समरजित घाटगेंना पूर्ण ताकदीनं उभा करून प्रतिकूल परिस्थिती असताना, सत्ता नसताना त्यांना कागलच्या या मातीत पाय रोवून उभा करून त्यांना ताकद दिली. तुम्हा सगळ्यांचं ते श्रेय आहे. ते वारंवार तुम्हाला ते सांगितलं आणि मला त्यांनी सांगितलं की ज्यांनी मला इथंपर्यंत आणले त्यांना विचारल्याशिवाय मी निर्णय घेणार नाही. म्हणून माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. उद्याच्या विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर समरजित घाटगेंना उभा करायला तुमची परवानगी आहे का?
गवतावर बसलेले महाविकास आघाडीच्या नियमाप्रमाणे तिकीट जाहीर करायची नाहीत असं ठरलेलं असल्यामुळं आता पुढचं जे काय आहे ते पुढच्या सभेत बोलू. पण आपल्या लोकसभेमध्ये अकलूजचे विजय सिंह मोहिते पाटील यांनी त्यांचे भारतीय जनता पक्षाचा संबंध सोडला आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं ठरवलं आणि महाराष्ट्राची दिशा बदलली. मी आत्ताच पवार साहेबांशी बोललो. पवार साहेबांनी तुमचा सगळ्यांनी आता तुतारी मान्य केली आहे म्हणजे मी असं गृहीत धरतो की राजेंचा प्रवेश राष्ट्रवादीत आता आपण करू शकतो. मी साहेबांना विचारलं की मी खाली जाऊन काय सांगू. त्यांनी सांगितलं मी स्वतः राजे समरजित घाटगेंचा प्रवेश करायला स्वतः येणार आहे. आणि स्वतः येऊन मी त्यांचं आपल्या पक्षात स्वागत करणार आहे. 3 तारखेला संध्याकाळी 6 वाजता त्यांनी वेळ पण दिलेली. आता तुम्ही 3 तारखेच्या तयारीला लागा. तुम्ही त्यावेळी पुढचं जे काय बोलायचंय ते आज बोलायला नको, त्यावेळी आपण बोलू.